नमस्कार शिवभूषण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या चॅनलच्या माध्यमातून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी रचलेल्या बुधभूषणम या राजकारणशास्त्रावर आधारित ग्रंथाचा अभ्यास आपण करतो आहोत या ग्रंथाचा मुख्य विषय आहे राजनीती अर्थात राजकारणशास्त्र आणि या ग्रंथाचा अध्याय क्रमांक दोन हा त्या मुख्य विषयालाच वाहिलेला आहे त्यातील ते श्लोक क्रमांक सोळा आता आपण पाहतो श्लोक क्रमांक सोळा असा आहे ब्रह्मण्यश्चा विसंवादी दृढभक्ती प्रियंवाद अलोलुप संयत वा गंभीर प्रियदर्शन यामध्ये पुन्हा राजाची काही लक्षणं संभाजी महाराजांनी सांगितलेली आहेत त्यामध्ये असं सांगितलं आहे विसंवादी ब्रह्मण्य म्हणजे ब्रह्मज्ञानी ब्रह्मज्ञान जाणणारा असा राजा असला पाहिजे म्हणजे राजाने वेदांचा अभ्यास केला पाहिजे ब्रह्मज्ञान म्हणजे वेद वेदांचा अभ्यास केल्याशिवाय ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही त्यामुळं वेदांचा ज्यांनी परिशीलन केलेलं आहे वेदांचा अभ्यास ज्यांनी लहान वयामध्ये केलेला आहे असा मनुष्य राजा होण्यासाठी पात्र आहे विसंवादी म्हणजे ज्याच्या बोलण्यामध्ये विसंवाद नाही म्हणजे आज एक बोलला उद्या वेगळंच बोलला असं जे आजकालचे राजकारणी लोक करत असतात तसा विसंवाद ज्यांच्या वागण्या बोलण्यात आढळत नाही असा मनुष्य राजा होण्यासाठी पात्र आहे पुन्हा ते असं म्हणतात दृढ भक्ती प्रियंवाद की ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तिभाव दाटलेला आहे परमेश्वराबद्दल विलक्षण भक्ती ज्यांच्या अंतकरणात आहे आणि प्रियमवाद प्रियमवाद म्हणजे लोकांशी खूप चांगलं बोलणार आहे लोकांशी गोड बोलणारे आणि लोकांना अत्यंत प्रसन्न ठेवणारे असा मनुष्य हा राजा होण्यासाठी अत्यंत योग्य आहे पुन्हा ते असं म्हणतात अलोलूप हा लोलूप म्हणजे लोभी म्हणजे हावरट आजकाल तर आपण बघतो सगळे राज्यकर्ते सत्ता लोलूप लोलूप आणि संपत्ती लोलूप झालेले आहेत म्हणजे त्यांना कुठल्या ना कुठल्या सत्तापदाची अफे अपेक्षा आपे, असते त्यासाठी वाटेल ते करायला तर तो लोभीपणा राजाच्या मनामध्ये अजिबात असता कामाने अलोलोप हा संयत हा संयत म्हणजे संयमी ज्याच्या मनावर ज्याचा ताबा आहे संयम आहे कुठलीही गोष्ट करताना बोलताना संयम ज्याच्या ठाई वसलेला आहे तो मनुष्य राजा होण्यासाठी पात्र आहे पुढे ते असं म्हणतात वाघ गंभीर हा वाघ गंभीर हा म्हणजे गांभीर्यपूर्वक एखादी गोष्ट जो बोलतो म्हणजे हास्यविनोदानी बोलत नाही गांभीर्याने बोललं पाहिजे ज्यावेळी तुम्ही रा देशाचा कारभार वाहत असता तुमच्या एका बोलण्यावर तुमच्या एका कृतीवर लक्षावधी कोट्यवधी लोकांचं हित अवलंबून असतं त्यावेळी तुम्ही अत्यंत गांभीर्यपूर्वक प्रत्येक गोष्ट केली पाहिजे एक एक शब्द गांभीर्यपूर्वक बोलला पाहिजे म्हणून ते म्हटलेलं आहे वाघ गांभीर वाघ म्हणजे वाणी म्हणजे बोलणे गांभीर्यपूर्वक ज्याचं बोलणं असतं म्हणजे बाष्कळ बडबड करत नाही असा मनुष्य हा राजा होण्यासाठी अत्यंत प्राप्त आहे आणि प्रिय दर्शन हा की ज्याच्या केवळ दर्शनाने प्रजेला संतोष होतो ज्याच्या चेहऱ्यावर कायम प्रसन्न भाव असतो असा मनुष्य हा राजा म्हणून किंवा राजा या पदावर अरूढ होण्यासाठी सर्वात लायक आहे सर्वात पात्र आहे असं संभाजी महाराजांना सांगायचं पुन्हा हे सगळे गुण बघितले की आपल्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती उभी राहते ते म्हणजे शिवाजी महाराज त्यामुळं आणि हा ग्रंथ लिहित असताना सोळा सतरा वर्षाचं वय होतं संभाजी महाराजांचं आणि त्यांच्या डोळ्यासमोर शिवछत्रपती हेच उदाहरण होतं आपल्या वडिलांचा राज्यकारभार जवळून पाहत होते ते बरं संभाजी महाराज हे लहान वयापासून कुशाग्र बुद्धिमत्तेचे त्यांनी आपल्या वडिलांच्यासुद्धा कारभाराची चिकित्सा केली असेल बारकाईने अवलोकन केलं असेल आणि ते करत असताना जे काही त्यांच्या मनामध्ये एक राजा म्हणून कसं असलं पाहिजे याचे विचाराल ते त्यांनी या श्लोकांच्याद्वारे आपल्या सगळ्यांसाठी लिहून ठेवलेले यानुसार आचरण केल्यास आजच्या काळातही प्रजेच्या हिताची कामं लोकनेत्यांच्या हातून राजकारण्यांच्या हातून होऊ शकतात त्यासाठीच संभाजी महाराजांच्या विचारांचा मागोवा घेण्याची आज आवश्यकता आहे संभाजी महाराजांच्या सुविचारांचा सुवचनांचा असाच आनंद घेण्यासाठी आपल्या शिवभूषण या चॅनलला सबस्क्राईब करा हा श्लोक आपल्याला आवडला असेल तर त्याला लाईक करा आपल्या मित्र परिचितांना करा धन्यवाद